ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडूनही इथल्या भागवाडी गावात उन्हाळ्यात पाणीबाणी असते. यंदा मात्र हे चित्र पालटणार आहे, कारण इथले गावकरी जलसाक्षर झालेत. पाहुयात काय बदल घडला या गावात. ठाणे जिल्ह्यातील सुमारे 300 लोकवस्तीची ही भांगवाडी. गावातील विहिरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच आटत असल्यानं गावातील महिलांना 2 किलोमीटर अंतरावरून पाणी वाहून आणावं लागतं. त्यामुळे ग्रामस्थांनी यंदा पागोळ्याचं पाणी जमिनीत मुरवण्याचा संकल्प राबवला. गावातील 60+ घरांनी त्यांच्या दर्शनी भागातील छतावर पत्र्याच्या पन्हळी बसवल्या आहेत. घराच्या एका बाजूला शोषखड्डा खोदून त्यात पन्हळीद्वारे संकलित केलेलं पागोळ्यांचं पाणी सोडण्यात आलं आहे. जलसंधारणाची ही एक साधी सोपी पद्धत आहे. आपण छपरावळचं पाणी पण अडवलं जिरवलं तर आपल्या आजूबाजूच्या विहिरींना बोरवेलला झरा लागू शकेल. तर गावकऱ्यांसोबत बैठक घेऊन आम्ही प्रत्येक घरांनी निर्णय घेतला की पन्हाळीचं पाणी अडवायचं आणि मुरवायचं. जर भविष्यात जर आम्हाला फायदा झाला तर आम्हाला 2-4 महिन्यात कळेल पाऊस गेल्यानंतर. छतावर लावलेली पन्हाळी ही बाजूला करून छतावरून येणारं पावसाचं पाणी हे एका ड्रममध्ये सुद्धा साठवलं जातं. नंतर हे साठवलेलं पाणी गावातील महिला घरातील धुण्या भांड्यांसाठी वापरतात आणि नंतर पुन्हा हे पाणी जमिनीत सोडलं जातं. अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. जलसंचयनाचा प्रयोग पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यासाठी उपयुक्त आहे. तालुक्यातील इतर टंचाईग्रस्त गावपाड्यांनीही हा प्रयोग करावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती तहसीलदारांनी यावेळी दिली. तीव्र उतार असल्यामुळे या ठिकाणचं पाणी वाहून जातं, त्यामुळं या ठिकाणी जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी कसं मुरवता येईल ही बाब आमच्या विचाराधीन होती. आम्ही रूप वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलेलं आहे, त्यामुळं येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये निश्चितच पाणी टंचाईची झळ थोडीशी कमी बसेल. मुरबाड तहसील कार्यालयाकडून या योजनेसाठी मदत केली जाते आहे. अत्यंत कमी खर्चात तयार होणारी ही पाणी अडवण्याची पद्धत सर्वच गावांनी अंमलात आणली तर निश्चितच हजारो लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचेल आणि पाणी प्रश्नही सुटण्यास मदत होईल. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड.